मला असं वाटतं की आ, कोरोना व्हायरस एक जागतिक अशा प्रकारचं पॅन्डेमिक आहे त्यामुळे प्रत्येक राष्ट्राला अशा परिस्थितीमध्ये एकजूट होऊन याचा मुकाबला करावा लागेल आणि याकरता विविध प्रकारच्या ज्या काही उपाययोजना आहेत त्या राष्ट्र म्हणून आपल्याला कराव्या लागतील आणि मला असं वाटतं की माननीय पंतप्रधानांनी काल ज्या प्रकारे राष्ट्राला उद्बोधन केलेलं आहे आणि एकत्रितपणे राष्ट्रांनी याच्याबद्दल कसं रिॲक्ट करायचं की ज्यातनं आपण हे पॅन्डेमिक आपल्याकडे तरी थांबवू शकू या दृष्टीनं अतिशय योग्य अशा प्रकारचे सूचना दिलेल्या आहेत ज्यातली जनता कर्फ्यू ही एक अतिशय अभिनव अशा प्रकारची संकल्पना आहे याचं कारण आपण जर बघितलं असेल तर विशेषतः पश्चिमी देशांमध्ये दे याचा ज्या गतीनं प्रसार होतो आहे आणि आता आपण थर्ड फेजमध्ये पोचतो आहे या फेजमध्ये जर आपण याचा प्रसार रोखू शकलो तर भारत निश्चित कोरोनाची जी काही आपली लढाई आहे ती जिंकू शकतो आणि या दृष्टीने याची संपूर्ण चेन तोडणं हे अत्यंत महत्वाचं आहे आणि मला असं वाटतं की आज जनता कर्फ्यू जो आहे तो ही चेन तोडण्याच्या दृष्टीनं घेतलेला एक अतिशय सायंटिफिक निर्णय आहे की ज्यातनं लोक हे जर घराबाहेर पडले नाही आणि त्या ठिकाणी जर कर्फ्यू राहिला तर हा काही जो चौदा तासाचा कालावधी आहे चौदा तासाच्या कालावधीमध्ये याचे चेन पूर्णपणे आपण तोडू शकतो किंवा याचा जो काही कम्युनिटी स्प्रेडचा धोका आहे तो धोका पूर्णपणे आपण टाळू शकतो आणि म्हणून मला असं वाटतं की हे भारतीयांच्या किंवा आपले महाराष्ट्रातले लोक असतील मुंबईकर असतील पुण्यातले लोक असतील ज्या ज्या ठिकाणी स्प्रेड होतोय त्यांच्या भल्याकरता मला असं वाटतं की हा अतिशय महत्वाचा निर्णय आहे जनतेने या निर्णयाचं तंतोतंत पालन केलं पाहिजे आणि हा पहिल्यांदा असा कर्फ्यू आहे की जो प्रशासन लादणार नाही आहे जो पोलीस लादणार नाही आहे हा मोदीजींनी सांगितलं की संयम आपल्या संयमातनं आपल्याला तो लादायचा आहे आणि आपल्या परिवाराच्या भल्याकरता आपल्या राज्याच्या आणि दे देशाच्या भल्याकरता तो लादायचा आहे आणि म्हणून मला वाटतं की निश्चित लोक याचं स्वागत करतील आणि रविवारी बावीस तारखेला पूर्णपणे भारत जो आहे मोदीजींनी जी वेळ आपल्याला सांगितलेली आहे त्या वेळेमध्ये पूर्णपणे कर्फ्यू सदृश स्थिती त्या ठिकाणी तयार होईल कोणीही रस्त्यावर येणार नाहीत सगळे लोक आपल्याला आपापल्या ज्या ज्या ठिकाणी त्या आहेत त्या त्या ठिकाणीच ठेवतील आणि यातनं मला असं वाटतं एक चेन आपण ब्रेक करू शकू यासोबत मला असं वाटतं की एक दुसरी जी गोष्ट मोदीजींनी सांगितले ती देखील महत्वाची आहे की देश म्हणून आपण ज्यावेळेस याचा मुकाबला करतो त्यावेळेस एक टीम म्हणून आपल्याला याचा मुकाबला करावा लागतो आणि टीम मध्ये जे लोक याचे सैनिक म्हणून लढत आहेत त्यांच्या पाठीशी देश उभा आहे कारण शेवटी ते ज्यावेळेस याच्याशी लढतायत त्यांच्याही जीवाला धोका आहे ते स्वतःचा जीव धोक्यात घालून जर आपल्याकरता लढत असतील तर आपण देखील संपूर्ण देश त्यांच्या पाठीशी उभा आहे अशा प्रकारचं चित्र हे तयार केलं पाहिजे त्यांचं मनोधैर्य वाढवलं पाहिजे आणि त्या दृष्टीने Uh, संध्याकाळी पाच वाजता प्रत्येकाने आपापल्या दारात गॅलरीत खिडकीत त्यांच्याकरता टाळी वाजवावी थाळी वाजवावी अशा प्रकारचा जो संदेश दिला यातनं आम्ही एक राष्ट्र आहोत एक टीम आहोत आणि कोरोनाशी लढाई लढण्याकरता आम्ही सगळे एकत्रित आहोत आम्ही ही लढाई जिंकू अशा प्रकारचा जो भाव या ठिकाणी तयार झालेला आहे मला असं वाटतं यासोबत आदरणीय पंतप्रधानांनी दिलेल्या इतर ज्या सूचना आहेत जाणीवपूर्वक हॉस्पिटलला जाऊ नये गर्दी करू नये किंवा <coughs> सोशल डिस्टन्सिंग हा जो एक अत्यंत महत्वाचा मुद्दा त्यांनी मांडलेला आहे मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांना तो पाळला पाहिजे आणि अनेक वेळा मला असं वाटतं की काही लोकांना असा गैरसमज आहे की अशा परिस्थितीमध्ये आम्ही हे पाळत नाही म्हणजे आम्ही काय कोणीतरी हिरो आहोत की आम्ही तर काय बाबा आम्हाला काही होत नाही असा भाव हा चुकीचा आहे उलट मी असं म्हणतो की हे सगळे संयम आणि रेस्ट्रिक्शन जे पाळतात ते खरे ही है। है। हीरो आहेत कारण आज त्यांची आवश्यकता देशाला अधिक आहे त्यामुळे मला असं वाटतं की हा शब्द काढायची चूक असेल पण हिरोगिरी बंद करून जे काही इंस्ट्रक्शन दिलेले आहेत त्याचं पालन करणं हे आज अत्यंत महत्वाचं आहे